सरकारने जाहीर केलेला वीज बिल कायदा आणि ऊर्जा क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या निषेधार्थ आज देशभरातील वीज क्षेत्रात काम करणारे अभियंते आणि कर्मचारी यांनी काळी फेत लावून काळा दिवस पाळला अशी माहिती वीज अभियंता संघटनेचे सचिव संजय ठाकुर यांनी दिली महाराष्ट्र आणि देशभरात कार्यरत असणाऱ्या सर्व वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा डाव केंद्र सरकार खेळत असून या धोरणामुळे सर्वसामान्य शेतकरी औद्योगिक ग्राहक आणि जनतेला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे राज्य सरकारचे विजेच्या बाबतीतील सर्व अधिकार रद्द होणार आहेत ग्राहकांना मिळणारी सबसिडी बंद होणार आहे त्यामुळे सर्व वीज अभियंते आणि कर्मचारी या नव्या धोरणाला जोरदार विरोध करण्याच्या पावित्र्यात असून त्याचा पहिला भाग म्हणून आज देशभर काळा दिवस पाळून अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखून निषेध व्यक्त करण्यात आला असंही संघटनेतर्फे सांगण्यात आले तसेच या आंदोलनात जनतेने सहभागी होण्याचे आवाहन राज्यातील महावितरण महानिर्मिती महापारेषण कंपनीचे सर्व अभियंते व कर्मचारी यांच्यातर्फे आम्ही करत आहोत असंही अभियंता संजय ठाकूर यांनी सांगितले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ